नमस्कार. दक्ष टाइम्सच्या रोज होणार पंचनामा या खास रिपोर्टमध्ये मी दत्ताजी जगताप आपले स्वागत करतो. अंगावर हजार कपडे पण नको ते अंग उघडे यासारखी स्थिती नगरपालिकेची झालेली दिसते आहे. अनेक वाड्या वस्त्या मिळून नगरपरिषदेची हद्द कायम केलेली असताना काही ठराविक अंतरामध्येच नगरपरिषद सेवा देत असून त्याबाहेरील कक्षेत नगरपरिषदेचे लक्षच नसल्याचे दिसून येते आहे. जोधपूर मारुती चौकाच्या पुढे गेल्यानंतर मांडोगण रोडने लक्षात असे येते की लाखो रुपये खर्च करून पथदेवे उभे केलेले आहेत. ही पथदेवे इच्छा असेल तेव्हाच लागतात. रात्रीचे बंद तर दिवसा मात्र बिनधास्त चालू असतात. या पथदेव्याच्या खाली बंद व चालू करण्यासाठी स्विचसाठी कप्पे ठेवण्यात आले. हे कप्पे सर्रासपणे उघडेच राहत असून त्यातील वायर्स बाहेर डोकावून येणारे जाणारे नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. याबद्दल नागरिकांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकूयात. तीन वर्ष झालं हे खांब शिरापासून आम्हाला इथं काही लाईट नाही आहे. तर गटराची स्वच्छता नाही अजून अजिबात. इथं पाणी बघा कसं साचलेलं शेजारी. आणि त्याच्यामुळं डासांचा विचार असतो काय आम्हाला लई. आणि लाईटीचे तर स्वच्छताच नाही. तुम्ही तीन वर्ष झाले खांब असावली तशी लाईट नाही. खरं तर सध्या पावसाचे दिवस आहे, त्यात पाणी जाऊन अनर्थ घडू शकतो. काही कप्प्यात चक्क वेल घुसलेले असून याकडे नगर परिषदेचे अजिबात लक्ष नसल्याचे नागरिक सांगत आहेत. याकडे तातडीने लक्ष घालून दुरुस्ती करतील अशी अपेक्षा आहे. ही उघडी पडलेली नगर परिषदेची इज्जत नक्कीच नगरपालिका झाकील अशी अपेक्षा आहे. याचबरोबर पुन्हा भेटूयात नवीन पंचनाम्यात. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम्स, श्रीगोंदा.